भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19 वतीने छत्रपति शिवाजी महाराज जयंती शोभायात्रा निमित्त मराठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यंदाचे या वेशभूषा स्पर्धेचे तिसरे वर्ष होते। मोठ्या उत्साहात ही वेशभूषा स्पर्धा गावदेवीपाडा येथे पार पडली। या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाले। सर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे माझ्या शिव बार पहिला क्रमांक अभिर बावळे, द्वितीय क्रमांक द्वेदिका पवार, तृतीय क्रमांक अस्मी शेट्टे, उत्तेजनार्थ संस्कार पाटील, आराध्या पटवर्धन, काव्या थोरात यांनी मिळविले। त्यांना भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर चारुशीला खरत, माजी नगर सेविका दर्शना भोई, रुचिता लोंडे, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सचिव चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, देवांशु प्रभाळे, प्रशांत शेट्टे, सुमित झुंजारराव आदी मान्यवर उपस्थित होते। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।